पालम ते राणी सावरगाव या ठिकाणी एकदिवसीय साखळी उपोषण पार पडलं पालम ते राणी सावरगाव हा राज्य रस्ता क्रमांक दोनशे एकोणपन्नास अंदाजपत्रकानुसार डी आर पी नंबर चोवीस क्रमांक सर्वेक्षण होऊन आजपर्यंत या कामाप्रती कोणताही ठोस निर्णय घेतला नसल्यानं पालम ते राणी सावरगाव रोड लगतचे सर्व गावकरी शेतकरी शेतमजूर लोकप्रतिनिधी सर्व नागरिक यांच्यात असंतोष निर्माण झालाय त्यामुळे पालम तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय साखळी उपोषण करण्यात आला तर या रस्त्यावरील प्रत्येक गावातील तरुण शेतमजूर यावेळी उपस्थित होता या रस्त्यावरून प्रवास करत असताना मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत तर या रस्त्याची समस्या मार्गी लावण्यासाठी येथील नागरिकांनी एक दिवसीय साखळी उपोषण करत शासन प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय यावेळी सर्व तरुणांनी रस्त्यावर एकत्रित येत तहसीलच्या प्रांगणात हे साखळी उपोषण केलं यावेळी सर्वच गावचे लोकप्रतिनिधी देखील उपस्थित होते तर या प्रसंगी या उपोषणास गणेशराव रोकडे यांनी मार्गदर्शन करत उपोषणाला पाठिंबा दर्शवला तसेच आम आदमी पक्षाचे सखारामजी बोबडे रामेश्वर भोसले दिगंबर भोसले यांनी यावेळी उपोषणाला पाठिंबा दिला काँग्रेसचे तालुका अध्यक्ष कृष्णा भोसले यांनी पालम ते राणी सावरगाव मजूर, हो या रस्त्याबाबत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आणि शेतमजूर मजुरांना होत असलेला त्रास याबाबत भावना व्यक्त केल्या या प्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाचे धापसे देखील उपस्थित होते तर पालम तहसीलचे नायब तहसीलदार घनसावंत यांच्या मध्यस्थीनं अखेर हे उपोषण मागे घेण्यात आले प्रतिनिधी अंकुश वाघमारे न्यूज टुडे ट्वेंटी फोर पालम परभणी